देवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः एतत्सर्वदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः इति एकराणेश्वरिश्वेदवाराः कल्पे वैकसुन्दरवलोकने कष्टाभिमुच्यन्ते कलियुगे कलिप्रपञ्चरणे वासवचे वर्णकण्डे जम्बूदिव्ये दत्तकारण्ये देशे पुण्यगोदार्याः उत्तरे दिवे होम हवन किया है और सेफ लैंडिंग ये होना बहुत जरूरी है, इसलिए गणेश महाराज को जो हमने प्रार्थना की तो शायद सेफ लैंडिंग होगा ही और भारत देश ये चौथे नंबर पे सबसे मेन वर्ल्ड में तो आएगा ही, लेकिन नॉर्थ साउथ पोल पे पहली बार अगर कोई लैंडिंग करेगा तो ये भारत देश करेगा, इसलिए भारत की जनता ने देश का पूरा ध्यान इसके तरफ में है, इसलिए हम गणेश महाराज को साकड़ा डालने आए कि ये सेफ लैंडिंग हो और शायद 100% सेफ लैंडिंग होगा। आपले भारतवासियांसाठी अतिशय एक ऐतिहासिक क्षण आज संध्याकाळी होणार आहे। चंद्रयान 3 हे आज लँडिंग व्हावं आणि यापूर्वी देशातील आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु ते प्रयत्न असफल झाले थोड्या कारणासाठी। म्हणून आमची आपलं आराध्य दैवत नागपूरचं जे आहे गणपतीला आम्ही साकडं घालत आहे की हे जे आजचं लँडिंग जे होणार आहे ते सेफली आणि सुरक्षित झालं पाहिजे, ह्यासाठी की आज हा इतिहास संपूर्ण जगापुढं आज दिसणार आहे की आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचं काम त्यांनी केलेला परिश्रम हा परिश्रम संपूर्ण विश्वात आज सर्वांना दिसणार आहे। या दृष्टिकोनातून आम्ही परमेश्वराला गणपतीला साकडं घालत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि संपूर्ण भारतीयवासियांतर्फे आम्ही परमेश्वराला साकडं घालत आहे की आजचं जे लँडिंग होणार आहे हे अतिशय सेफली आणि यशस्वी व्हावं हीच आम्ही परमेश्वराचरणी प्रार्थना करत आहे। Thank you.